जाऊन मी तो फोटो धरला, कारण मल्हार रावांनी अहिल्यादेवींवर विश्वास ठेवला आणि राज्य कारभार त्यांच्या हाती सोपवला. कितीतरी पुढारलेल्या विचारांनी आपल्या सुष्णाच्या सुषाच्या हातामध्ये कारभार का. कोणालाही पुण्यश्लोक असाच म्हणता येत नाही. अरे समा माणसांनी तपश्चर्या करून आहुती जीवन जगावं लागतं तेव्हा पुण्यश्लोक लागत. अनेक दुःख अनेक संघर्ष समाजाचे सहन करावे लागतात आणि समाजाच्या पाठीवर मायेने हात फिरवावा लागतो तेव्हा पुण्यश्लोक म्हणलं जात. पुण्यश्लोक अहिल्या देवी दुःख भोगले, जीवनामध्ये पोटचा गोळा गेला तरी त्यांनी डोळ्यातले अश्रू मागे टाकले आणि समाजासाठी त्यांनी उत्तम राज्य कारभार करून सामान्य माणसासाठी काम केलं. मला वाटतं मल्हाररावांचा आदर्श समोर ठेवून मुंडे साहेबांनी आपल्या मुलीच्या हातामध्ये हे काम करण्याची संधी दिली. माझ्या जीवनात काम करत असताना माझा आदर्श पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आहेत आणि राज्य कारभार करताना असं काम केलं पाहिजे की सामान्यांपर्यंत केलं पाहिजे, सामान्यांपर्यंत विकास केला पाहिजे. जलयुक्त शिवारसारखी योजना राबवली, पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आदर्शातून राबवली. त्यावेळी अहिल्या देवींनी बांधलेले घाट, त्यावेळी बांधलेले विहिरी, त्यावेळी बांधलेले बंधारे अजून शाबूत आहेत आणि राष्ट्रवादीनी तर कागदावरच बंधारे बांधले आणि कागदावरच विकास केला आणि स्वतःची घर भरण्याचं काम केलं. आज का महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे? 70 वर्ष या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सत्ता होती, का दुष्काळाची परिस्थिती आहे? का त्यांना सामान्य शेतकऱ्यापर्यंत पाणी नेता आलं नाही? का शेतकऱ्यांना दिलासा देता येत नाही? अनेक वर्ष राज्य करून आज 4 वर्ष आम्ही काम करत असताना कुठेही यांना तोंड राहिले नाही बोलायला आणि हे लोक सांगतात आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही. तुमच्या पोटात का रुगायलंय? तुमचं आरक्षण कोर्टात टिकलं नाही आणि तुमची इच्छा आहे की कोणताही समाज सुखी राहू नये, असंतोष राहावा आणि जेणेकरून आम्हाला परत एकदा त्या सत्तेच्या सिंहासनावर जाता यावं आणि मग बरबटून आपलं तोंड भ्रष्टाचार करून घेता यावं अशी यांची प्रवृत्ती. आम्ही सेवेसाठी समाजाचा आणि सामान्य माणसाच्या विकासासाठी इच्छा. आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना कानाकोपऱ्यात जात असताना जो वंचित आहे, महिला असेल, युवक असेल, त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्यासाठी योजना करण्याचं काम केलंय. आज जलयुक्त शिवार आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे, कौशल्य विकासाच्या योजना आहेत. या सगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या चोळीमध्ये विकास देण्यासाठी आम्ही तर करत आणि म्हणून आज तुमच्या आशीर्वादाने आम्ही इथे आहोत हे आम्ही विसरलो नाही, हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं आहे. सत्ता आली आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे पाठ फिरवली, पुन्हा निवडणूक आली म्हणून तुमच्याकडे बघितलं नाही. आम्ही गेले 4 वर्ष झाले तुमच्या विकासाच्या योजना. आरक्षण हे संवैधानिक झालंच पाहिजे पण आरक्षण मिळेपर्यंत विकासाच्या योजना केल्या पाहिजे आणि म्हणून धनगर समाजाच्या महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी त्यांना भरघोस निधी दिला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. म्हणजे माझा धनगर समाजाचा युवक स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि व्यवसाय करू शकतो. या भागामध्ये धनगर समाजाच्या या माध्यमातून विकास करण्यासाठी आता आमच्या महादेव जानकरांनी अत्यंत चांगली योजना ही सुरू केली आहे. 50 कोटी रुपये खर्च करून धनगर समाजाच्या सामान्य माणसाच्या हिताची योजना निर्माण केलेली आहे. आज अहिल्या देवींना समोर ठेवून त्यांचा आदर्श समोर ठेवून काम करत असताना तुमच्या मायेची हूप, तुमची माला गोंगडी आणि तुमची काठी मी जन्मात कधी खाली ठेवणार नाही. मी चौंडीला जाते जेव्हा पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या जन्मभूमीची माती डोक्याला लावते अचन माझ्या मनामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते. चौंडीलाही मी जाते, पोहरा देवीला पण मी जाते. आता पोहरा देवीला आम्ही 25 कोटी रुपयाचा निधी देऊन पोहरा गडाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे जय मल्हार, एकीकडे जय सेवालाल, जय भगवान छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत देत माणसाच्या भावनांचा आदर करत करत प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आज आपल्या सामान्य माणसाच्या भक्तिस्थळापासून त्याच्या शक्तिस्थळापर्यंतचा विकास करण्याचं काम. आज खंडोबाचं मी दर्शन घेतलं, माळेगावच्या यात्रेमध्ये आले. इथं तर घोड्याचा, गाढवांचा आणि सगळ्याच प्राण्यांचा बाजार भरतो म्हणे तसं दिसलंच मला सगळीकडे बाजार. आणि आज आरक्षणाचा बाजार भरवण्याचा डाव या राष्ट्रवादीचा फेल गेलेला आहे. तिथं खुर्च्या रिकाम्या आहेत कारण लोकांचा तुमच्या थापांवर विश्वास राहिलेला नाही, लोकांचा तुमच्या खोटेपणावर विश्वास राहिला नाहीये. घरामध्ये गोदाम भरून पैसे लाटून भ्रष्टाचार करून कॉटनचे कपडे घालून राजकारण करण्याचे दिवस केले. आता लोकांच्या मनामध्ये घर करण्याची गरज आहे आणि आता राजकारणात लोक हुशार झालेले आहेत. आज गरीब जागा झालेला आहे. मुंडे साहेबांनी राजकारणात जेव्हा पाऊल ठेवलं होतं
कोणाला स्वप्न पण पडत नव्हतं गरीबाला, सामान्य घरात जन्म घेतलेल्याला की आपण ग्रामपंचायतची निवडणूक लढावी. आणि ज्याला ग्रामपंचायतचं स्वप्न पडत नव्हतं त्याला आमदार आणि खासदार मुंडे साहेबांनी केलं. का आम्ही मागच्या आत्मानी जगायचं नाही, का आम्ही लोक उजरेगिरी करायची, का कुणासमोर झुकायचं. आमच्या अंगातलं रक्त सुद्धा तसंच आहे जसं मोठ्या माणसाच्या अंगातलं रक्त आहे, पैशाच्या अंगातलं रक्त आहे. आमच्या आणि त्यांच्या रक्तात फरक नाही, आमच्या आणि त्याच्या जीवनात का फरक असला पाहिजे हा विचार मुंडे साहेबांना राजकारणात घेऊन आला. आणि तेव्हाच्या काँग्रेसच्या दुर्मी सत्तेला नाकारून त्यांनी नवीन विचारांच्या पक्षामध्ये जन्म घेतला. कुणाला वाटायचं नाही की भारतीय जनता पार्टी वाडी वस्त्या तांड्यावर कधी जाईल. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी वाडी वस्त्या तांड्यावर नेण्याचं काम केलं. मी अमेरिकेत होते, अमेरिकेत मला राजकारणात आणलं. मी म्हणलं मला का राजकारणात आणायला, चांगली आहे, माझ्या पायाला धूळ लागत नाही, चांगलं घर आहे, मला कशाची कमी नाही, मला का राजकारणात आणायला. म्हणले मी आयुष्यभर राजकारणात काम केलं आणि माझ्या या लेकरांची, म्हणजे तुमची बरं का आमची नाही, माझ्या या लेकरांची काळजी माझ्यासारखी तू घ्यावीस आणि तू सावलीत बसून राहायचं नाही, तू यांच्या बरोबर घाम गायला पाहिजे, उन्हात केलं पाहिजे, तुझ्याही पायाला काटे टोचले पाहिजे, तुलाही मातीची पायाला सवय लागली पाहिजे. कारण समाजाच्या सेवेचं रक्त तुझ्या अंगात आहे आणि माझ्या पश्चात या लोकांची सेवा करण्याचं कर्तव्य त्यांनी मला माझ्या झोळीमध्ये एवढी मोठी जबाबदारी दिली. दुःख आणि अश्रू मागे लोटण्याचा आदर्श अहिल्या देवींनी आम्हाला दिला, समाजाचं हित समोर ठेवून काम करण्याचा शक्ती आम्हाला दिली. त्यामुळे तुम्ही आंदोलन करायची, शक्ती प्रदर्शन करायची गरज आहे असं महात्म्यांनी गणेशांनी सांगितलं तो तुमचा विषय झाला आहे. पण तुम्ही आंदोलन आणि शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, कारण तुम्ही गरीब आहात, तुम्ही वंचित आहात, तुम्ही पीडित आहात, तुम्ही मागास आहात म्हणून तर आरक्षण मागता. शक्ती प्रदर्शन करणारा माणूस कशाला आरक्षण मागेल. आणि ज्याच्या पोट व्हायची भ्रांत आहे तो माणूस कुठे मुंबई आणि दिल्लीला आंदोलनात जाईल. पण जर उद्या आंदोलन करायची वेळ आली, सरकार माझंच आहे, दिल्लीत आणि मुंबईत सुद्धा ऊसतोड कामगारांचं आंदोलन झालं, सरकार बाजूला ठेवून मी आंदोलनामध्ये उडी घेतली, धनगर समाजाचं आंदोलन जर झालं तर तुमच्या बरोबर माग नाही, सगळ्यात पुढं मी राहीन. आणि त्याच्यामध्ये राजकारण कवडीचंही नसेल, तुमच्या हिताचा त्याच्यामध्ये शब्द दिला असेल. या भागामध्ये विकासाची मागणी आहे. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री आहेत. सावता महाराजांच्या दर्शनाला माळी समाजाच्या मेळाव्याला मी गेले, तिथे जाहीर मी घोषणा केली, पूर्ण केली. मी पोहरा देवीला ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून मोठा पर्यटनचा तिथे पर्यटन आणि ग्रामीण विकासचा निधी दिला, तिथे आपण घोषणा पूर्ण केली. भव्य आता आपण मेळावा परवा तिथे घेतला. आम्ही भगवानगडाच्या माध्यमातून तिथे विकास केला, अनेक गड विकास केले. मी धर्माच्या आणि लोकांच्या जातीपातीच्या भिंतीचं समर्थन कधीच करत नाही, पण भाविकांची सोय झाली पाहिजे, लोकांच्या भविष्याची सोय झाली पाहिजे या विचारातून जो मागासलेला आहे, जो खाली आलेला आहे, समाजाच्या खालच्या तबक्यात आहे, त्याला वर करण्यासाठी समाज ढवळून काढणं अत्यंत क्रमप्राप्त आणि अपरिहार्य आहे. आणि म्हणून समाज ढवळण्याचं काम हे करणार आहे. या भागामध्ये लोकांनी मागणी केली आहे की ते माळेगावमध्ये अहिल्यादेवींच्या नावाने धनगर समाज संशोधन केंद्र उभं राहावं, खंडोबाच्या पालखीच्या मानकऱ्यांना मानधन द्यावं आणि माळेगावच्या यात्रेला दर्जा अ द्यावा. आता ही अ दर्जाचीच यात्रा, असली यात्रा कुठंच भरत नाही. एवढी मोठी यात्रा आहे आणि एवढी मोठी यात्रा आणि त्याच्यात राजकारणाची जत्रा अशी हे चाललेलंच आहे. पण या जत्रेमध्ये आपण काय खेळ बघायला आलोत,